आज डे 3 आहे आणि आता आम्ही चेकआउट करतोय. आम्ही आज सकाळी लवकरच ब्रेकफास्ट केला कारण काल आम्हाला उशीर झाला होता आणि त्यामुळे सगळं पॅकेज संपलं होतं. आणि आता विल बी गोइंग बॅक टू पुणे. आता आजचा ब्रेकफास्टचा मेनू बघूया. व्हेज स्टर फ्राय, उडीद वडा, साबुदाणा खिचडी, आलू पराठा, मिसळ पाव, एग अकुरी, फ्रेंच टोस्ट, ब्रेड अँड डोनट्स, टमॅटो ज्यूस माझा फेवरेट, पाइनएप्पल ज्यूस अँड मँगो मिल्कशेक. पोह्याचे पापड नाही घेतलेत कारण पोह्याचे पापड आणि मिरगुंड म्हणजे आमचे सर्वांचेच फेवरेट आहेत. तर आमचा पुढचा आमचा अजेंडा आहे की पापड शॉपिंग करायचं आणि मग आम्ही पुण्याला निघणार आहोत. ट्रॉपिकाला रिसॉर्ट फ्रॉम आउटसाईड कुठे जेवायचं ते पण असं ठरलं आता की आपण इथून फिश न खाता जाणं योग्य नाही होणार म्हणून आम्ही सर्वांना फक्त फिश खायला आलेलो आहोत आणि आम्ही नंतर वाटेत जेवणार आहोत. हरपुरांच्या दुकानात आलेलो आहोत खास कोकणाचे फेमस प्रोडक्ट घ्यायला. तर काय काय माझ्याकडे, मी नमस्कार, मी आशिष अरविंद हरपुरे, गेले 2000 सालापासून 20 वर्ष हा घरगुती व्यवसाय करतो. मध्ये शेकड्यावरचे पोहा पापड, शेकड्यावरचे लाल तिखट बटाटा पापड, शेकड्यावरचे ताकातले पोहा पापड, किलोवरची बटाटा मिरगुंड, हिरवी मिरची आणि लाल तिखट, साधी पोहा मिरगुंड, नंतर सरबत, लोणची, मसाले, आंबा पोळी, फणस पोळी, पुरी फ्रीज, रसाच्या बाटल्या, उत्तम सेवा, उत्तम दर्जा, उत्तम क्वालिटी आणि उत्तम सेवा. गुड. हे पोह्याचे पापड आहेत, हे बटाटा लाल पापड आहेत, हे उडीद काळी मिरी पापड, लसूण मिरची पापड, हे लसूण मिरची पापड, हे सगळे असे त्यांचे फेमस प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे मी आणतो सगळ्यात क्वालिटी उत्तम दर्जाचा आणि क्वालिटीचा माल असतो. थँक्यू, वेलकम. आम्ही इथे काय काय पापडाची शॉपिंग केली हे तुम्हाला कळलंच पण व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुंदर ट्रिप अशी झालेली आहे, मनमुराद कोल्ड ड्रिंकचा आस्वाद मी घेतलेला आहे. हो, सो अशा रीतीने आमची ट्रिप आता छान झालेली आहे आणि आम्ही आता परत पुण्याला निघालो आहोत. खूप रिलॅक्सिंग होतं, रिसॉर्ट तर अप्रतिम होतंच, तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं आहे. तसंच फूड एस्पेशली खूप छान फिश आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळालं आहे आणि आम्ही सन्मानमध्ये मनसोक्त फिश खाल्लेले आहेत. मला परतीला मात्र आमचा थोडासा गोंधळ झाला. परत मी तुम्हाला सांगेन की रस्त्याची कामे चालली आहेत, त्यामुळे बोर्ड्स नीट वाचा कारण एका ठिकाणी जिकडे मुंबई आणि पुणे असं सेपरेट जिकडे रोड होतो ते थोडं कन्फ्युजिंग पार्टी आहे तिकडे आणि आम्ही तिकडे रस्ता चुकलो आणि आम्ही रस्ता चुकलेलो आहोत, त्यामुळे आम्ही असा वेगळ्या कुठेतरी रूटनी चाललोय. तिकडून आम्हाला GPS सांगतंय तिकडून खारपडाहून कुठेतरी चाललो आहोत. आमचे रस्त्यांच्या बाबतीत आमचं कायमच घोळ होतात, सो वी आर यूज फॉर सच थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस, एक्सप्लोरिंग अननोन रोड, जंगले. GPS लावलं पण GPSच्या सहाय्याने जो आम्ही रस्ता पकडला तो थोडासा लांबचा होता, म्हणजे आम्ही डायरेक्टली पोचलो पाताळगंगा MIDC मध्ये. पण मी असं म्हणेन की एक्सप्लोरेशन हे आपलं मोटो आहे, त्यामुळे आम्हाला ते सगळं MIDC एक्सप्लोअर करता आलं आणि आजूबाजूचा सीनरी पण खूप छान होती. आम्ही नदी आम्हाला आमच्या साईडनी वाहत होती, त्यामुळे ओव्हरऑल हा पण आम्हाला एक्सपिरियन्स एकदम भारी वाटला. पाताळगंगा MIDC पाशी आलेलो आहोत, आता आम्ही हायवेला लागू थोड्याच वेळात. तर आमच्या प्रत्येक ट्रिपमध्ये काहीतरी थ्रिलिंग होतंच आणि ह्या
या ट्रिप मध्ये हे थ्रिलिंग झालेलं आहे. आणि हे आजीला आणखीन काहीतरी ऍड करायचं, संध्याकाळ असती तर फारच मजा आली असती. या रोडवर अजून थ्रिलिंग झालं असतं, लाईट घालून ड्रायव्हिंग करणे. हा हा हा, कारण रोड एकदमच सुनसान होता. या निमित्ताने आम्ही आज पाताळ गंगा दर्शन केलेलं आहे. सो ट्रॅव्हलिंग इज अबाउट एक्सप्लोरिंग प्लॅन्ड अँड अनप्लॅन्ड थिंग्स. आणि मग आम्ही वाटेत फुटबॉलला न थांबता डायरेक्टली पुण्याला आलो. तर आम्ही घरपुऱ्यांच्या दुकानातून काय काय शॉपिंग केलं याची तुम्हाला उत्सुकता असेल, चला दाखवते मी तुम्हाला आता. सो मी घेतलेले आहेत हे पोह्याचे पापड, नंतर हे तिखट बटाटा पापड, उडदाचे पापड, त्यानंतर आमची सर्वात आवडती पोह्याची मिरगुंड, नाचणीची मिरगुंड, गव्हाच्या कुरडया आणि कोकम आघळ. जेव्हा केव्हा आम्ही कोकणातून पापड आणतो तेव्हा आम्ही एक गोष्ट आठवणीने करतो, ते म्हणजे आम्ही आल्यावर पापडाचा पॅक फोडतो आणि हे पापड आम्ही पंख्याखाली 2 दिवस परत वाळवतो. कधी कधी असं क्वचित प्रसंगी होऊ शकतं की मधले पापड नीट जर वाळले नसतील तर पापडाला बुरशी येऊ शकते, म्हणून मी हे कायमच करते आणि तुम्ही पण हे नक्की करा. कोकम अगळ या गोष्टीपासून असंख्य रेसिपीज बनवता येतात. त्यातली सर्वात कॉमन जी आपल्याला माहिती आहे ती म्हणजे मालवणी पद्धतीची सोलकढी. ही सोलकढी आमच्या घरात तर सगळ्यांचीच फेवरेट आहे आणि ह्या सोलकढीची रेसिपी मी माझं जे फेसबुक पेज आहे मॉम्स वंडर कुक बुक ह्यात मी शेअर केलेली आहे आणि त्याची मी लिंक खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर कुणाला रेसिपी हवी असेल तर ती जरूर वाचून करून बघा. या कोकम अघळापासून आणखीन भरपूर रेसिपीज बनवता येतात आणि त्या पण मी माझ्या फेसबुक पेजवर शेअर करणार आहे, त्यामुळे मॉम्स वंडर कुक बुक हे माझं जे फेसबुक पेज आहे ते नक्की लाईक करा. खरं मिरगुंडांची 4 पाकिटं घेतली होती पण मी ती एक पाकिट माझ्या आईला, एक पाकिट माझ्या सासूबाईंना आणि एक पाकिट माझ्या जावेला पण दिलं, कारण त्यांना पण सगळ्यांना मिरगुंड खूप आवडतात आणि घरपुरांची मिरगुंड म्हणजे एकदम टेस्टेड आहेत, छान आहेत. मग घरी आल्यानंतर म्हटलं कंटाळा आला होता, साधा स्वयंपाक करूया म्हणून मस्तपैकी खिचडी केली. पण मी शक्यतो खिचडी फक्त डाळ तांदूळाची करत नाही तर मी त्यात भाज्या घालते, कारण मी स्वतः पीडियाट्रिशियन असल्यामुळे माझा असा कायम प्रयत्न असतो की जास्तीत जास्त भाज्या माझ्या मुलीच्या पोटात जाव्यात, त्यामुळे मी एक वेगळ्या पद्धतीची खिचडी कायम करते. या खिचडीचं नाव आहे बारडोलीनी खिचडी आणि त्याच्यावर मी छान टोमॅटोचं एक वेगळ्या प्रकारचं लोणचं करते, तर त्याला म्हणतात टोमॅटो ठोकू. तर हे दोन्ही रेसिपीज खूप छान आणि टेस्टी असतात. बारडोलीनी खिचडीची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे मॉम्स वंडर कुक बुकच्या चॅनलवर आणि ढोकूची रेसिपी माझ्या फेसबुक पेजवर आहे. तर ह्या दोन्हीची पण लिंक मी खालती शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर जरूर करून बघा. ही खिचडी अत्यंत पौष्टिक आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात खिचडी, पापड आणि टमॅटोचं सार किंवा कढी एकदम उत्तम बेत आहे. म्हणजे तुम्ही एकदा संध्याकाळी हा असा बेत नक्की करून बघा आणि त्याच्याबरोबर जोडीला हे टमॅटो ठोकू. तर अशी होती आमची अलिबागची ट्रिप आणि आम्हाला खूप धमाल आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मेंटली आणि फिजिकली दोन्ही रिलॅक्स झालो, एक छान चेंज झाला आणि आता आम्ही परत नव्या जोमाने आमच्या कामाला लागणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा ट्रिप्समुळे आपल्याला फॅमिलीसोबत वेळ घालवता येतो आणि खूप छान एक बॉन्डिंग निर्माण होतं, त्यामुळे आम्ही मधनमधन अशा ट्रिपनं जातच असतो. आय होप तुम्हाला माझा अलिबाग ट्रिपचा व्हिलॉग आवडला असेल. मी आणखीन भरपूर असे काही ट्रॅव्हल व्हिलॉग्स या चॅनलवर अपलोड करणार आहे. तसंच मी असंख्य विषयांवरचे भरपूर इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पण अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलचे व्हिडिओज नक्की बघत राहा. चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येईल. सो आता परत भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.